नमस्कार मैत्रिणींनो, खमंगमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार, आज आपण बनवणार आहोत कांदा भजी. नुकतीच पावसाला सुरुवात झालेली असल्या कारणाने पावसातून आल्यानंतर आपल्याला चटपटीत खाण्याची इच्छा होती, तर त्याला चटपटीत खाण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे झटपट होणारी अशी कांदा भजी. तर ती आज कशी बनवायची मी ते तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी मी ही कांदे, चार कांदे मोठे घेतलेले आहेत बारीक करून, आणि एक 10 मिनटं मीठ टाकून असं ओलसर करून घेतलेले आहेत. ते मिठामुळे त्या कांद्याला आपोआप पाणी सुटतं, तर त्यामुळे आता आपण हे बेसन पीठ घेतलेलं आहे एक बाउल. थोडा एक चमचा आपण तांदूळ पिठी टाकणार आहोत. ही मिरची पावडर आहे आणि ओवा आहे. तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी, आणि आपल्याला आवश्यकता वाटली तरच आपण थोडंसं पाणी घेणार आहोत. आता आपण कृतीला सुरुवात करणार आहोत. मी कांद्यामध्येच मीठ टाकलेलं असल्या कारणाने मी परत मीठवरनं घालणार नाही. आधी आपण बघू कसे, म्हणजे गरज पडली तर अजून घेऊ आपण पीठ. थोडंसे तांदूळ पीठ घेऊ, एक चमचा साधारण. लाल मिरची पावडर, आणि थोडासा ओवा घेऊ. ओव्यामुळे काय होतं, हे जरी तेलकट असलं, चटपटीत असलं, तरी पचण्यासाठी ओवा हा चांगला असतो. म्हणून पावसाळ्यात अवश्य ओवा टाकावा भाजीत, भजीतमध्ये आपल्याला कशात आवडत असल्यास त्यामध्ये, किंवा असा जरी ओवा खाल्ला तरी छान वाटतो. हे आपण बेसन पीठ ठेवले होते ना, ते पण घेऊ. आता आपण हे पीठ भिजवून घेतलेले आहे. तांदूळ पिठी घातल्यामुळे कांदा भजी कुरकुरीत होतात, आणि जर तुमच्याकडे तांदूळ पिठी नसले तर तुम्ही कॉर्न फ्लोअर सुद्धा घालू शकता. आता आपण तेल गरम झालेलं आहे आपलं, आपण गॅस वाढवू जरा. अशा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायच्या. सोडताना गोल गोल सोडायचे नाहीत, असे कांदे असे मोकळे सुटे सुटे सोडले तरी चालू शकतात, छान भजी वाटत त्याच्या. आता आपली कांदा भजी तळून झालेली आहे. सोडताना अशा सोडायच्या, म्हणजे असा कांदा सुट्टा झाला की छान सुटत नाही, असे गोल 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 नाही, म्हणजे कुरकुरीत भजी होतात. आता आपली ही कुरकुरीत कांदा भजी तयार झालेली आहे. पावसाळ्यानिमित्त मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे भजी करून दाखवणार आहे. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सब्सक्राइब करा. थैंक यू.